कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य प्रवाशांना पुन्हा लोकल आणि मेट्रो प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोची प्रवासी संख्या थेट 35,000 आली आहे. कडक निर्बंधांमुळे प्रवासी घटलेत, त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्याही घटून 100 करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या लॉकडाऊन नंतर मेट्रो सुरू झाली, त्यावेळी 280 फेऱ्या सुरू होत्या. गेल्या वर्षी लॉकडाऊन पूर्वी मेट्रोतून दर दिवशी 4.5 लाखांहून अधिक प्रवासी ये जा करायचे. ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांनंतर आता श्रीलंका या देशाने देखील भारतीय प्रवाशांवरती बंदी घातली आहे. भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्यानं श्रीलंकेनं भारतातून येणाऱ्या प्रवाशांवरती बंदीचे आदेश दिलेत. राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असणं अत्यावश्यक आहे असं मुंबई हायकोर्टानं नमूद केलंय. तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असावे असं हायकोर्टानं म्हटलंय. सांगलीतल्या एका रुग्णालयानं उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचा दाखला देत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादची रुग्णालयं हे का करू शकत नाहीत असा सवाल हायकोर्टानं केलाय. भारत हा परदेशी औषधी कंपन्यांना नफा कमवण्यासाठी बाजारपेठ नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि गरजू रुग्णांच्या अवस्थेचा लाभ उठवून कुठलीही कंपनी नफेखोरीचा आणि काळाबाजार करण्याचा प्रकार करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकारनं त्याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मुंबई हायकोर्टानं दोन्ही सरकारांना बजावलंय. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरची माहिती कळावी आणि त्यानुसार पुरवठ्याचं नियोजन करता यावं यासाठी GPS प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी अशा ट्रक टँकरना GPS डिव्हाइस बसवण्यात येणार आहेत. ही यंत्रणा बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाला 10 लाखांचा निधी देण्याचा निर्णय FDA घेतलाय. या योजनेमध्ये 250 ऑक्सिजन टँकरना GPS डिव्हाइस बसवलं जाणार आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी डॅशबोर्डही तयार करण्यात येणार आहे. संगमनेर शहरातल्या दिल्ली गेट परिसरामध्ये गुरुवारी रात्री पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली. कोरोना नियम पाळण्यासाठी पोलीस आवाहन करत होते त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी 6 जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाग्रस्त असूनही ही गोष्ट लपवणं रत्नागिरीतल्या एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलंय. गुहागर तालुक्यातील सडे जांभरीतील मुलाचं लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरलं होतं. हा विवाह सोहळा 5 मे रोजी होता. लग्न सोहळा पार पडला आणि त्याचवेळी प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झालं. वराची चौकशी केली असता नवऱ्यानं आपण कोरोना बाधित असल्याची कबुली दिली. शासकीय पथकानं 50,000 दंडात्मक कारवाई इथं केलेली आहे. गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. सत्तेत येताच आज नूतन संचालकांसोबत नेतेमंडळींची बैठक झाली. यावेळी 2 रुपये दूध दरवाढ देण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. 2 महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासनं पूर्ण करू असंही सतेज पाटील म्हणाले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.